वेलकम टू द व्लॉग फ्रेंड्स. आता पूजा चालली ऑफिसला, आम्ही नाश्ता करून घेतो. बाय बाय. काका विचार राहू दे, तिथे ते काका सोडून दुसरं रडत बसेल. गेली ऑफिसला, आपण मस्ती करूया. आता काय फिरायला जाऊया. बाय बाय. भाव्याची जस्ट आता आंघोळ झाली आहे. आता संध्याकाळची इथून घडी दिसणार नाही. चटई लावले मी सुकायला, कारण की त्यावर भाव्याने शुशू केलेली, तर चटई धुवून टाकली आणि ती आता वाळत घातली. तर संध्याकाळची 6 म्हणजे समजा 6:30 होत आलेत. तर जस्ट आत्ताच आमची आंघोळ वगैरे शकला झाली आहे. आता भाव्य आत्तापर्यंत शांत आहे, पण जसे आपण भाव्याला खालती बसवू आणि जसे आपण टॉवेल भाव्याच्या डोक्यावर घेऊ, केस पुसताना थोडासा प्रॉब्लेम येतो. थोल अशा लय रडते ना बघूत झाल. अरे बापरे, अरे बापरे, सर्दी होणार ना. आता ही गोष्ट ही की आता लहान बाळांना रडण्याशिवाय दुसरी काही लँग्वेज नाही त्यांचा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवायचा. तर तू रडून बस, नको तर बोलतो. आज जरा जास्तच पावर आली का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ना बर तू कशाला रडतो? चाल 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 चाल. या साईड, थोडस या साईड काम तुझ्या टक्कलच करणार आहे. आता रडायची गरज नाही. ठीक आहे ठीक आहे. काय झालं? शांत झाली. आता बसा. हा पावडर पावडर कोण लावणार भाग्याला? नरे वाला आले बच्चा, आले ना आले. सॉरी. ठीक आहे ठीक आहे. तेव्हा तेव्हा 1 2 3 एंटर. काय पाहिजे? पावडर. ओके, हा आला पावडरचा डब्बा. काजल पण आला. थांब, पहिला आपण पावडर लागला. ओके, तप 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 तप. थोडस आता आपल्याला बस इथे 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 पावडर लावायचं. छान आलं. इथे बघ बघ ना भाभीओ. अरे वा, अरे वा, किती छान दिसत. आता ते झालं. इट्स टाइम मॉइश्चरायझर. अरे वाले बुग्गीला मॉइश्चरायझर लावला. काय काजल देतो देतो देतो. थोडस बेबीच्या फेस साठी, थोडस आता बाळाच्या फेसवर लावूया. इथं थंडीचं आलं ना बेटा तुला. काय काय बोटाचे टीप वॉल बस. अरे वा, अरे वा, अरे वा. नाकी नाकावर लावू दे बरं. तोक सगळ्या थंडीचं तुला हे उठलंय. बाबाच्या ऍक्टिंग स्किल बघा. हेअरस्टाईल बघा, हेअरस्टाईल फुल टू अजय देवगन हेअरस्टाईल, न्यू हेअरस्टाईल, जस्ट लुकिंग लायक अजय देवगन. हमें तो डायपरों ने लूटा, महंगाई में कहा दम था. हमें तो डायपरों ने लूटा, महंगाई में कहा दम था. हम सुबह सुबह ऐसी डेयरी चले गए जहाँ दूध भी कम था. फुल टू अजय देवगन. आणि मालामाल विकली जर कोणी बघितलं असेल, मला वन विकली मधला भाजी वाटतोय, बट छोटासा भाजी आहे, छोटासा भाजी. तू सोड ना, आपल्याला व्हिडिओ बनवायचा ना बेटा. सोड, एक मिनटं सोड, एक मिनटं सोड. ह्याचं तू काय करणार आहे इथं? असं आपल्याला ह्याच्यावर फोन ठेवून असा व्हिडिओ काढायचा बेटा? नको ना बाळा. रुमालाची पट्टी बनवून तिच्या केसाला लावायचा विचार करतोय, कारण की क्लिप तिथं वर पडले. क्लिप लावलं तरी काढून टाकते. केस कापायला अजून थोडे दिवस बाकी आहेत. सारखं सारखं पण किती वेळा ही पण क्लिप काढणार, किती वेळा हे करणार, जस्ट रुमाल आता ट्राय करणार आहे. थांब बटूक एक सेकंड. तर बांधून टाकला मी रुमाल, म्हणजे हेअरबँड सारखा भाव्याच्या डोक्याला, कारण की हेअरबँड नाही आहे आपल्याकडे, आपण कधी घेतलंच नाही. अरे आले आले आले. चुचू केला बेटा, चुचू केला, चुचू केला.
होऊन जात नेचर कॉल. तर आता बचा बेटा, नाचू नका. तर केस सारखे सारखे डोळ्या पुढे येतात ना, तर हे छोट्या छोट्या डोळ्यांना त्रास नको व्हायला, है ना. असं पण एक रुमाल ट्राय करून बघितलं, असं पण छान दिसतं. तशी पण भाव्या थोड्या दिवसांमध्ये आता केस काढल्यावरती टक्कल होणार आहे, तर असं काही भाव्याचा चेहरा दिसेल. तर होप शी डझंट गेट शॉक आफ्टर वॉचिंग हर सेल्फ विदाउट हेअर्स. अरे दात पडतील, दे तो इकडे इकडे दे इकडे दे भाव्या. हे काय आहे बरं, हे हे कशासाठी आहे? विनायक माळेचे व्हिडिओज जे असतात ना, मी दुपारचं बघत असतो, तर भाव्याला लय आवडतात, भाव्या लय एन्जॉय करते आणि हसून खेळून बघते. एकदम म्युझिक लागली स्टार्टिंगला वगैरे, तर लय एकदम मजा करून बघ. काय समजत तर नसलीला, बट तरी पण शी लव्स वॉचिंग इट, म्हणजे शी एन्जॉयज वॉचिंग इट. हा ठीक आहे, चालेल. पूजाचे रिॲक्शन बघायचे की भाव्याला असं बघून तुझा काय बोलणार आहे. काय दिसतंय तुला, काय काय म्हणतात? अरे सारखे डोळे केसावर येतात, क्लिप लावला तरी ती काढून टाकते. अच्छा ती रेतीवाली. अरे इतके केस वाले, इतकं. अरे कशाला काढलं ते? कशी दिसत होती पूजा, थोड्या दिवसांनी तशीच दिसणार आहे आता. आपण लावूया मॉइश्चरायझर. लावूया ही जी भेळ आणली आहे ना पूजानी, ही ऍक्च्युली रेतीवाली भेळ आहे. तुम्ही पण तुम्हाला जर माहिती असेल तर रेतीमध्ये हे लोक टाकतात आणि मस्त गरम गरम भेळ देतात सगळं काय. तर ही भेळ तिखट पण बनवली जाते, इतकी छान लागते ना ही खायला. त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा जर अजून केली नसेल तर. बट एवढंच की भैयाला व्यवस्थित सांगायचं असतं की व्यवस्थित छानून देत, कारण की थोडी थोडी ह्याच्यामध्ये रेती राहून जाते, बट टेस्टी लागते ही पण भेळ. अरे मी तिला हेच लावलंय आता पूजा, पूजा मी थोड्या वेळ अगोदर अंघोळ घातली आणि तिला मी लावली. सकाळी अंघोळ होती घातली? नाही नव्हती घातली, झोपलेली ना दुपारभर. काय म्हटलं, खूप दिवसांनी मी तरी ही भेळ ट्राय करतो आणि बघू शकता त्यामध्ये हिरवी हिरवी. मला ऍक्च्युली वाटलेली ही मिरची असेल, बट हे नंतर समजलं की वटाणे टेस्ट कसे, कारण की अगोदर मी ही खाल्लेली खूप अगोदर ठाण्यामध्ये खाल्ली होती. कुणासोबत तरी खाल्ली होती. खाल्लेली कुणासोबत तरी, तूच आता ओळखून जा ठाण्यामध्ये कुणासोबत खाल्ली. कोणासोबत तर हा पण भेळ मला फार आवडली होती. जसं म्हटलं होतं काही इन्ग्रेडियंट सगळ्यामधले बदललेले दिसतात पण तिखट मस्त लागतात आणि भेळ पण कुरकुरीत एकदम. चहा घ्यायचा आता प्यायला. काय केलंय? काजळ लावत होती पण नाही लावायला दिलं. इतका पूजा उठते तिला खाली बसव. या पोरीला खाली बसव. सोबत सनू आणि मीनू. हे बघा हा मोठा माणूस स्वतः जेवणाचा भेळ खायला लागलाय. अशी दादागिरी असते ना पूजेची. भाव्या कुत्तीकडे नको खाऊ बेटा. म्हणून मी तिकडे टेस्टी खूप तिखट आहे. अरे एवढी पण नाही, हाय तिखट आहे, बट एवढी म्हणजे हाय टेस्टी छान वाटतं ना खाऊन. आता ह्या तिखट तिखट जिभेवरती ना तर गरम गरम चहा पिवं कसं वाटतं. वेगळी लागते ना, नॉर्मल भेळसारखी नाही लागत. दुपारची जी बटाट्याची भाजी होती त्याचं पूजा पराठे बनवते आता आणि त्यानंतर पूजाच खाणार एकटे ना. बिग बॉस मध्ये पण पराठ्यासाठी भांडणं झाले त्याला. मी पण खाईल ना दोन तीन. एवढे नाही बनवले थर्स्ट मग, हे दोनच बनवले, दोन तीनच बनवले. हा मग ठीक आहे सोडा. चपात्या तरी आहेत ना दुपारचा, मग चपात्या आणि हे खाईल थोडं. ए बाबा बनवले तुझ्या आणि माझ्यासाठीच बनवले. पाहिलं कशाला बोलतो मग तुझा बघत होती लगेच. हा मग ठीक आहे ना, मी मला एवढं हे नाही, तू तुझ्या पोटात गेलं ते मला जास्त. पहिल्यापासून पहिल्यापासून ऑफिस मध्ये असल्यापासून मिक्सरला आता जस्ट पूजाने लावलेलं हे भाव्याचं जे जेवण
हे बघा या डब्यामध्ये अजून ऑलरेडी बनवून ठेवले तांदूळ दाळ वगैरे काय काय गोष्टी आहेत त्याचं संपलं तर पुन्हा सांगून एकदा शेअर करू येतात काय काय आणि त्याची मिक्सरला लावून पूजा पावडर करते आणि मग ही आम्ही किती 2 हफ्ता तरी जाते ना 2 हफ्ता वरी पावडर जाते बस नॉर्मल पाण्यामध्ये असं 2 चमचे टाकून त्याला स्टीर करत राहायचं आणि पिंक सॉल्ट आहे भाव्याचं ते टाकलेलं थोडंसं आणि त्यानंतर जातं त्याच्यामध्ये थोडंसं तूप तर त्यानंतर बघा खाते एकदा थंड झाल्यावरती मध्ये ते थोडं सॅरलॅक्स टाईपचं होतं बनल्यानंतर आपल्याला 1-2 कमेंट आलेले की भाव्याचं डाएट काय किंवा तिला काय देता खायला ते सांगा कारण की बेबी खात नाही वगैरे तर हे भावे आवडीने खाते नाही खाल्लं तरी थोडंसं ओरडतं तिला मी किंवा पूजा मध्ये खाते खाते पण ती म्हणजे कसं खेळत 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 खात राहते तर आता आणि अशी सगळी मस्ती होत राहते तिची तर येस इतका वेळ दिलात फ्रेंड्स व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय